माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर करताना मला खूप आनंद होतोय. पण त्या आराखड्याबरोबरच जर आपण सौंदर्यदृष्टी संदर्भात काहीच बोललो नाही तर त्या विकासाला काहीच अर्थ नाही. आणि विकास घडवायचा असेल तर दूरदृष्टी हवी, आणि दूरदृष्टीला जर रचनेची आणि सौंदर्याची जोड असेल तरच तो विकास चिरंतन टिकेल. एक उदाहरण देतो, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसचं. जवळपास 125 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी हे स्टेशन बांधलं. 125 वर्षापूर्वी या शहराची लोकसंख्या कितीची होती? आज या मुंबईमध्ये एवढे लोंढे आलेत, पण आजही हे स्टेशन टिकून आहे. का टिकून आहे? कारण त्याची रचना सर्वोत्कृष्ट आहे. आणि रचना कधी सर्वोत्कृष्ट होते? जेव्हा त्यात सौंदर्यदृष्टी असते. छत्रपती शिवाजी टर्मिनस नंतर आपण अनेक स्टेशन उभारली, पण त्यात ना दूरदृष्टी आहे ना रचना, नुसती भकास आणि उजाड. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेले हे ब्रिज पहा. आणि आपण बांधलेले हे ब्रिज पहा. मूलभूत गरजा सोडवण्याबरोबरच पायाभूत सुविधांमध्ये सौंदर्यदृष्टी नसेल तर काय उपयोग? म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न, जो राज्य सरकारसाठी, महानगरपालिकांसाठी, जिल्हा परिषदांसाठी, ग्रामपंचायतींसाठी आणि आपल्या सर्वांसाठी महत्वाचा ठरेल. एक पटकन डोळ्यासमोर परदेशातलं उदाहरण येते. याचा अर्थ असा नाही की परदेशातलंच काय ते चांगलं आणि आपल्याकडचंच काय ते वाईट. माझं म्हणणं एवढंच आहे की जे चांगलं आहे ते स्वीकारायला काय हरकत आहे. एक उत्कृष्ट केस स्टडी आहे न्यूयॉर्क मधल्या सेंट्रल पार्कची. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनला शहराच्या अगदी मध्यात ते पार्क आहे. ते सुरू झालं 1857 साली, जेव्हा आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढत होतो. हे पार्क 778 एकरात पसरलंय, म्हणजे आपल्या मुंबईच्या शिवाजी पार्क एवढी 28 ते 30 मैदानं बसतील एवढं मोठं पार्क आहे ते. नागरिकांनीच पुढाकार घेऊन ते सुरू केलं, राखलं, आणि आजही न्यूयॉर्कच्या गजबजाटात ते पार्क स्वतःचं सौंदर्य टिकवून आहे. कोणा एकाची मालकी नाही की अतिक्रमण नाही. इथे दाट झाडी आहे, प्राणी संग्रहालय आहे, तळ आहे, पक्षी निरीक्षण केंद्र आहे. मुख्य म्हणजे या वर्दळीच्या भागात लोकांना हवी असलेली एक शांतता आहे. आणि या एवढ्या मोठ्या पार्कचं व्यवस्थापन कुठचीही सरकारी यंत्रणा करत नाही तर सेंट्रल पार्क कन्झर्वन्सी नावाची संस्था करते. हे का होत असेल? कारण ते पार्क लोकांनी उभारले, ते इतकं सुंदर राखलंय की ते लोकांना आजही हवंसं वाटतंय. त्या तुलनेत आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे पण मुंबईत एक पार्क आहे, बोरिवलीचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. वन विभागाच्या जमिनीवर हे पसरलंय. बरं, हे जंगल किती अवाढव्य आहे माहितीये? पवईला सुरू होतं ते थेट संत घोडबंदरला. हे जंगल किती पसरलंय माहितीये? ते आहे 104 चौरस किलोमीटर. मी तुम्हाला सेंट्रल पार्कमध्ये किती शिवाजी पार्क मैदानं बसतील हे सांगितलं. आता आपल्या मुंबईतलं जंगल किती आहे माहितीये? 30 सेंट्रल पार्क बसतील एवढ्या अवाढव्य जागेवर हे पसरलंय. बरं, न्यूयॉर्कला असं पार्क उभारावं लागलं तर आपल्याकडे निसर्गानेच आपल्या पदरात दान टाकलंय. पण आपण या पार्कची काय अवस्था करून ठेवली आहे माहितीये? भीषण अवस्था आहे. पार्कला चारी बाजूनी वाळवी लागल्यासारख्या इमारती आहेत. बिल्डर मंडळी वाटेल तसं जंगल ओरबाडतायत. जंगल आक्रस्तय. तिथले प्राणी शहरात आसरा शोधतायत. बिबळ्या घरात शिरला असं आपण ओरडत सुटतो, पण अहो तो आपल्या घरात नाही आलाय, आपण त्याच्या घरात शिरलोय. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली कुठच्याही परवानग्या अडवून ठेवणारं वन खातं इथे मात्र डोळे मिटून बसलंय. अक्षरशः या जागेवर बलात्कार होतोय. वन विभागाच्या अशा अनेक जमिनी सरकारी आशीर्वादाने कशा ओरबाडल्या जात आहेत हे मी तुम्हाला दाखवतो. पाहिलं, याचं कारण सेंट्रल पार्कवर जसं लोकांचं लक्ष असतं तसं आपण ठेवत नाही. इथे आपलाच रेटा कायम ठेवला पाहिजे, कारण सरकारने तर बिल्डरांना आणि खाण माफियांना ही जंगलं आंदणच देऊन टाकली आहेत. अशी जंगलं सुंदर ठेवणं शक्य नाहीये का? शक्य आहे, पण आपल्याला दृष्टिकोनात बदल आणावा लागेल. या जंगलांना, या नॅशनल पार्क्सना आपलं मानावं लागेल. एकदा हे झालं की ही जंगलं आणि ही पार्क्स
जगातली सुंदर पर्यटन स्थळं होतील. हे झालं बोरिवलीच्या नॅशनल पार्कचं. मी तुम्हाला अजून काही उदाहरणं देतो. या आपल्या राज्यातल्या वनजमिनींची बिल्डरांना आणि खाण माफियांना हाताशी धरून सरकारने कशी वाताहत केली आहे ते दाखवतो. आपल्या कल्याण डोंबिवली जवळच्या शिळफाट्याजवळची जमीन दाखवतो. त्याचं काय केलंय ते पहा एकदा. आता हे नवी मुंबईतले वन विभागाचे डोंगर. असा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. हा विध्वंस तुम्ही पाहिलात. आता हे पहा, हे कचऱ्याचे ढीग, खड्डे पडलेले रस्ते, बुजलेले नाले, अनधिकृत झोपडपट्ट्या, खोटे परवाने देऊन रिक्षा किंवा टॅक्सी शहरभर फिरतायत, अनधिकृत रेशन कार्ड दिली जात आहेत. आज महाराष्ट्रातल्या शहरांची ही परिस्थिती तर ग्रामीण भागाची काय असेल? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल बघा काय होतात ते. एखादं अधिकृत काम करायला गेलं तर 100 अडचणी येतात, पण अनधिकृत काम करायला काहीच अडचण येत नाही. पण या सगळ्याला जबाबदार कोण? फक्त लोकप्रतिनिधी आणि प्रशासन? नाही, दुर्दैवाने आपण सगळेच जण या दशावताराचे साथीदार आहोत. आपण जर सुजाण नागरिक असल्याचं कर्तव्य पार पाडलं तर भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांची काय बिशाद. त्यांनी आपल्याला गृहीत धरलंय, हा त्यांच्या इतकाच आपलाही दोष आहे. पण याचा विचार कोणी करणार नाही, कारण या सगळ्याकरता दूरदृष्टी असावी लागते. पण दुर्दैवाने ती दृष्टीच आज दिसत नाही. बरं, ती आपल्याकडे कधीच नव्हती असं नाही. आपल्याला आपल्या विचारात बदल आणावा लागेल. हे शहर माझं आहे, हे राज्य माझं आहे, ही भावना रुजवावी लागेल. मुळात आपण आपलं घर सोडलं तर बाकी कशाला आपलं मानतच नाही. रस्ता महानगरपालिकेचा माझा नाही, स्टेशन रेल्वेचं माझं नाही, शाळा जिल्हा परिषदेची माझी नाही, एसटी सरकारची माझी नाही. आपण आपलं घर जसं ठेवतो तसा आपला घराबाहेरचा परिसर ठेवतो का? परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही लागत तर इच्छाशक्ती लागते. सगळंच सरकारने करावं, सगळंच महानगरपालिकेने करावं, तर मग आपण काय करायचं? आता पहा, झोपडपट्ट्या फक्त आपल्याकडेच आहेत का? जगातल्या अनेक देशांमध्ये आहेत. आता हेच उदाहरण घ्या ना, ब्राझील मधलं रिओचं. तिथेही झोपडपट्ट्या आहेत, पण ते लोक त्या झोपडपट्ट्या स्वच्छ ठेवतात, परिसर स्वच्छ ठेवतात. आत्ताच तिथे फुटबॉल वर्ल्ड कप झाला, आपल्याकडे मुंबईत होईल? शक्यच नाही, कारण रचनाच नाही, स्वच्छता नाही, सौंदर्यदृष्टी नाही. आणि सौंदर्यदृष्टी, रचना, स्वच्छता याचा गरिबी आणि श्रीमंतीशी काय संबंध? आपण आपल्या घराची जशी काळजी घेतो तशी आपल्या गावाची, आपल्या शहराची, महाराष्ट्राची काळजी घेतो का? माझं असं अजिबात म्हणणं नाही की कोणी काळजी घेतच नसेल, पण त्याचं प्रमाण किती आहे? आज संपूर्ण समाजात ही भावना आपल्याला जागृत करायला पाहिजे. आपण स्वतःच्या घराची किती काळजी घेतो? त्याच्या रंगापासून ते फर्निचरपर्यंत सगळ्या गोष्टींची काळजीपूर्वक निवड करतो. घर सुंदर राहावं, स्वच्छ राहावं म्हणून धडपड करतो. तसंच मग शहराकरता का नाही करत? घरातल्या भिंतीवर थुंकतो का आपण, मग शहरातल्या भिंतींवर का थुंकतो? कारण ही शहर, ही गावं, हा महाराष्ट्र, हे माझं घर आहे असं आपण मानतच नाही. मलेशिया, सिंगापूर, थायलंड आपल्या मागून आले आणि किती पुढे निघून गेले. आमच्या मागून आलेल्या देशांचं चलन अधिक बळकट आणि आमच्या रुपयाचं सतत अवमूल्यन. तिथल्या लोकांनी त्या देशाला, शहराला आपलं मानलं. जगात प्रत्येक प्रगत देशातला माणूस आपल्या परिसराची, शहराची, देशाची, आपल्या घरासारखी काळजी घेतो. त्यांच्या परंपरा, स्मारक अभिमानाने जगासमोर ठेवतो. आपल्याकडेही अभिमानाने दाखवण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत. 700 किलोमीटर पसरलेली कोकणची आपली किनारपट्टी आहे. सह्याद्री पर्वत रांगा आहेत, जंगल आहेत, शिवरायांची गडकिल्ल्यांच्या रूपाने उभी असलेली स्मारक आहेत, उत्कृष्ट मंदिर आहेत. आपल्या बुलढाण्यात लोणारचं जे विवर आहे ना, ते जगात तिसऱ्या क्रमांकाचं विवर आहे आणि आपल्या देशातलं एकमेव उल्कापातामुळे तयार झालेलं. आज आपल्या नागपुरात देशाचा मध्यबिंदू आहे, पण आम्ही कोणाला दाखवत नाही आहोत. शेकडो वर्षांची संगीत परंपरा आहे, साहित्य परंपरा आहे, नाट्य परंपरा आहे, क्रीडा क्षेत्राची परंपरा आहे. अहो, देशात ज्यांनी चित्रपट सृष्टीचा पाया रचला त्या दादासाहेब फाळक्यांनी सुरू केलेली चित्रपट सृष्टी आहे. महाराष्ट्राकडे विद्वत्ता आहे, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचं मोहळ आहे,
शेकडो वर्षांची वारकरी परंपरा आहे, अशा असंख्य गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत, पण हे आम्ही जगाला ओरडून सांगायला तयार नाही होत, अभिमानाने जगासमोर मांडायला तयार नाही होत, आणि ते नीट राखतही नाही होत। आपल्या महाराष्ट्राची खरी ताकद आहे आपल्याकडचे गुणवान तरुण तरुणी, पण तेही हा देश सोडून चाललेत। का चाललेत? चांगलं शिक्षण आणि नोकऱ्या तर त्यांना इथेही मिळू शकतात, पण त्या परदेशातली उत्तम व्यवस्था, राहणीमान, सभोवतालचं वातावरण त्यांना आकर्षित करतं। या मुलांना या देशातच राहावंसं वाटावं असं बरं वातावरणही आपण 67 वर्षात देऊ शकलो नाही, पण आम्हाला या सगळ्याचं काहीच वाटत नाही, कारण आपण विचार करतोय फक्त आपला स्वतःचा, राज्याचा विचार ना, तो दुसरा बघेल। या वृत्तीनेच आजपर्यंत घात झाला। एखाद्या समाजाने मनात आणलं तर काय चमत्कार घडू शकतो ते आता आपण पाहूया। आता हे शहर पहा, इथल्या इमारती पहा, रस्ते पहा, शहर पाहतानाच किती छान वाटतं। इथली रचना पहा, इथल्या इमारती पहा, किती छान आहेत। आता आपण दुसरं शहर पाहूया, इथल्या बागा पहा, इथले रस्ते पहा, वाटतं की नाही छान। ही जी दोन शहरं मी तुम्हाला आता दाखवली, त्याचं पहिल्याचं नाव आहे हिरोशिमा आणि दुसऱ्याचं नाव आहे नागासाकी। हे पाहिल्यावर वाटतंय का की या शहरांवरती अणुबॉम्ब पडून ही शहरं बेचिराग झाली होती। गंमत म्हणजे बेचिराग झाल्यानंतर त्यातले काही अवशेष तिथे ठेवून त्याचे त्यांनी टुरिस्ट स्पॉट केले। मग आपल्याकडची शहरं काहीही कारण नसताना बॉम्ब पडल्यासारखी का वाटतात? त्यात काही शिस्त नाही, स्वच्छता नाही, रचना नाही, सौंदर्य नाही, नीटनेटकेपणा नाही। कधी कधी लाजही वाटते आणि कधी दुःखही होतं। ही परदेशातली उदाहरणं देताना मला काही फार आनंद होत नाहीये, पण जगाच्या तुलनेत आपण किती मागे पडलोय हे दाखवावं लागतंय, सांगावं लागतंय। आपल्यालाही हे सगळं बदलायचं आहे, पण त्याकरता आपल्याला सौंदर्यदृष्टी वाढवावी लागेल, रचनात्मक दृष्टिकोन आणावा लागेल। सौंदर्य आपल्या रोजच्या जगण्यात आलं पाहिजे, आपल्या वागण्यात, बोलण्यात, सार्वजनिक ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीत, सरकारी कार्यालय, बागा, मैदानं, रस्ते, शाळा, ग्रामपंचायती, रुग्णालय, न्यायालय, सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत, एसटी स्टँडवर, ट्रॅफिकमध्ये, महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये, फुटपाथवर, सर्व सर्व ठिकाणी हे सौंदर्य आलं पाहिजे। आता हे बघा, हे काय रुग्णालय आहे? एखादा बरा असलेला माणूस देखील इथे आजारी पडेल। रुग्णालय कसंही बांधलं तरी चालेल असा विचार करून नाही चालणार। तिथे येणारा रुग्ण, त्याचे नातेवाईक यांच्या मनाला बरं वाटेल असं छान वातावरण आपल्याला तयार नाही का करता येणार? शाळेची इमारत घ्या, तिथे जाऊ नये, तिथे शिकू नये अशी का असते? छान रंगवलेली, सुरेख रचना असलेली, तिथे जावं, खेळत बागडत शिकावं असं तिथलं वातावरण का नसतं? काही खासगी शाळा सोडल्या तर हे वातावरण कुठेच नसतं। आता आपली शासकीय कार्यालय घ्या, दुःखी कष्टी अशी का असतात? तिथे जाऊच नये असं वाटतं। त्या वातावरणातच एक सुस्तपणा, निरुत्साह असतो, सगळीकडे तेच वातावरण। आता आपल्या स्मारकांचंच घ्या ना, आपल्या स्मारकांविषयी तर बोलूच नाही। ज्या लोकांनी आपलं आयुष्य ज्या समाजाकरता दिलं त्यांची स्मारक आपल्याला धड राखताही येत नाहीत। रंग उडालेली, निरुत्साही स्मारक पाहून मला कधी कधी लाज वाटते। आपल्याला या वृत्तीत बदल घडवायला हवा, ही परिस्थिती बदलायला हवी। आपल्याला वातावरणातच एक सौंदर्य आणायचंय, आपल्या कामात, कामाच्या शैलीत, सरकारी कामकाजात सर्वत्र बदल आणायचंय। आपल्याकडे म्हटलंय सत्यम शिवम सुंदरम, सुंदरतेचं महत्व सत्या एवढंच आहे आणि निर्मिती एवढंच आहे। सुंदरता आपल्या वातावरणात आली पाहिजे, आपल्या अंगात भिनली पाहिजे। मी पुन्हा एकदा सांगतो की हे अवघड नाहीये। दुसऱ्या महायुद्धाने युरोप पार बेचिराग केला, पण लोक नाही खचली, त्यांनी पुन्हा नव्या जोमाने युरोप उभा केला। आज इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, जपान, रशिया हे देश पाहून विश्वास बसत नाही की इथे दुसरं महायुद्ध झालं होतं। मी एकदा परदेशात गेलो असतानाची एक आठवण सांगतो। तिथे प्रत्येक शहरातल्या, गावातल्या रस्त्यावर फिरताना मला एक अजब प्रकार दिसला। तिथे प्रत्येक घराच्या बाहेर फुलांची सजावट असायची। सजावट म्हणजे प्रत्येक त्यांची गॅलरी, त्यांचे वरांडे सगळे हे फुलांनी सजवलेले असायचे। त्याची रचना बघून मला गंमत वाटली। मी ज्यांच्याबरोबर फिरत होतो ते स्नेही तिथलेच होते। मी त्यांना विचारलं की इथल्या थंड वातावरणात फुलं टिकतात म्हणून हे लावतात का? ते म्हणाले छेचे, इथे एक समज आहे खूप वर्षापासूनचा, जे घर सुंदर सजवलेलं त्या घरातील स्त्री ही चांगली अभिरुची असलेली आणि चांगलं आदरातिथ्य करणारी असणार। ज्या घराबाहेरची सजावट चांगली त्या घरातल्या स्त्रीचं घराकडे लक्ष आहे असं ते समजतात। मला गंमत वाटली। गंमत याच्यासाठी वाटली
की सत्यम शिवम सुंदरम हा मंत्र आपण जगाला दिला, पण दुर्दैवाने आपणच हा मंत्र विसरल्यासारखं आजकाल वागतोय। आपल्याला हे सगळं बदलायला हवं। महाराष्ट्राचं फक्त दिसणं नाही तर असणं सुधारायला हवं। बदल फक्त वरवरचा नाही तर तो आपल्या वृत्तीत यायला हवा। आपल्या वागण्यात, बोलण्यात, सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात किंबहुना राजकारणात देखील आपल्याला बदल घडवायचा आहे। कामाच्या पद्धतीत, कामाच्या झपाट्यात सर्वत्र हे दिसलं पाहिजे। आपल्याला महाराष्ट्र सुंदर केला पाहिजे। महाराष्ट्र सुंदर म्हणजे रस्ते, नद्या, शाळा, सरकारी कार्यालय, बागा, सगळं सगळं वातावरण सुंदर केलं पाहिजे। मन प्रसन्न तर ते मन स्वप्न पाहिल मोठी। महाराष्ट्राला मोठं करण्याचं, संपन्न करण्याचं स्वप्न आपल्याला पाहायचंय। एका उत्तम मराठी समाजाचं स्वप्न। हे सारं सुरू होईल सुंदर राहण्यापासून, सुंदर रचनेपासून। ही सुंदर रचना हीच आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या आराखड्याची गुरुकिल्ली। हीच आपली कार्य संस्कृती, हीच आपली दिशा, सुंदर आणि संपन्न महाराष्ट्राची।